कारण दुसरं काय कारण नाही, बहुमत आहे का? यांनी महाराजांनी 40 घेऊन जात असताना सगळ्यालाच सांगितलं तुला मंत्री करतोय असंही असू शकत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशा पद्धतीचं ते सरकार आहे, परंतु महिनाभरामध्ये त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करता आला नाही, खातेवाटप करता आलं नाही. मी मध्ये दौऱ्यावर विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलो होतो आणि त्याच्यातनं मी राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना आम्ही भुजबळ साहेबांनी जे कोणी माझ्याबरोबर होते त्या सगळ्यांनी मिळून ते निवेदन दिली. आणि आता तुम्ही सरकारमध्ये आहात, इथं पहिलं लक्ष घाला, इथं पहिल्यांदा अडचणीतल्या माणसाला बाहेर काढा, त्याला खऱ्या अर्थाने सरकार त्याच्या पाठीशी अशा प्रकारचं काम कृतीतनं तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा असं आपण त्या बाबतीमध्ये सांगतोय किंवा त्यांचं मत व्यक्त केलं हेही आपण ऐकलं. आता ती तारीख पुन्हा आहे, कदाचित त्याचा निकाल काय लागेल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका काय अशी शंका नागरिकांना येते. कारण दुसरं काही कारण नाही, बहुमत आहे का? यांनी महाराजांनी 40 घेऊन जात असताना सगळ्यालाच सांगितलं तुला मंत्री करतोय असंही असू शकत. त्याच्यामुळं कुणाला मंत्री कुणाला राज्यमंत्री, आता ते 105 भाजपचे त्यांनाही वाटतं, 106 मला वाटतं, किंवा आपल्यालाही आता मंत्रीपद मिळालं पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्री पद नसल्यामुळं त्यांच्या आमदारांचे इतके चेहरे पडले की न सांगितलेलं बरं. ठीक आहे, तो राजकीय त्या ठिकाणी घटना घडल्या त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही.